श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अद्भुत असा अनुभव घेऊन आलेली आहे. असं होतं ना, जीवनामध्ये आपल्याला भरपूर दुःख दिसतात आणि तेव्हा आपल्या मनामधली परमेश्वराविषयी असलेली श्रद्धा, जी आपल्या मनामध्ये प्रेम असतं परमेश्वराविषयी, ते आपलं कमी होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की काही परमेश्वर नाही, का माझ्यासोबत असं झालं, का मला एवढी दुःख आली. आजचा अनुभव आहे असाच एका ह्या स्वामी भक्त ताईंचा. त्या ताई सांगतात की ताई, श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. माझा अनुभव असा आहे की 22 मेच्या वेळेस, म्हणजे 22 मे जी ही तारीख होती, त्या टाईमला अचानक माझ्या मिस्टरांना अटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मावडली. ताई, काहीच नाही, सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि माझे मिस्टर असे व्यक्ती होते की असं म्हणा की कोणाची त्यांना कदर यायची, कोणाला पण जे मागितलं ते द्यायचे, कधी स्वतःचा स्वार्थ बघायचे नाही. असं समजा की जसा हा देव माणूसच होता. काहीच नाही, अचानक अटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मावडली. असं समजा की मला तर काहीच सुचत नाही की हे माझ्यासोबत असं का झालं. त्याच्यानंतर माझा विश्वास परमेश्वरावरचा पूर्ण उठून गेला. देव आहे की नाही हे प्रश्न माझ्या मनात आतापर्यंत सतत चालू असतात. मग त्याच्यानंतर ताई, दिवाळीनंतर मी माझ्या माहेरी गेली. माहेरी गेल्याच्यानंतर माझी भाची ही स्वामी भक्त आहे आणि जेव्हा ती तिथे स्वामी समर्थांविषयी सांगत होती तेव्हा मला एकच वाटलं की स्वामी महाराज माझ्या नवऱ्याला, माझ्या सौभाग्याला मला परत वापस करतील. असं माझ्या मनात सुरू झालं आणि हमेशा एकच आस होती की माझा नवरा जरी वर गेला पण वापस येईल. मला असंच वाटायचं की माझा नवरा परत येणार. मग त्याच्यानंतर ताई, मी घरी आले. मी स्वामी महाराजांच्या 11 माळी घ्यायला लागली. सारा अमृतचे पारायण सुरू केले. एक दिवस अचानक मला रात्री स्वप्नामध्ये असं म्हणा की साक्षात त्यांची आत्मा दिसली आणि ते माझ्या पायाजवळ उभे होते. आणि मी जशी उठून बघितलं तर कोणीच नव्हतं ताई. तेव्हा मी श्री स्वामी समर्थ महाराजांना एकच म्हटलं, मला आत्मा नको, मला शरीरासहित माझा नवरा पाहिजे. तुम्ही आहात तर एक वेळा मला माझ्या नवऱ्याला भेटून द्या, माझा नवरा खरंच परत येईल. ताई, हीच आस असते आणि सतत माझ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. कारण असं म्हणतात ना की अचानक आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती चालली जाते, तर घरामध्ये काय वातावरण असतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ताई, मग मी पारायणाला सुरुवात केली माझ्या घरी. पण तेवढ्यातच आम्हाला सुतक पडलं, ते पारायण माझं तसंच राहिलं. मग मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता, मी ते पारायण सुरू केलं आणि माझं पारायण व्यवस्थित चालू होतं. मग दुपारी मला स्वप्न पडलं ताई. दुपारी मी असेच झोपले होते तर स्वप्नामध्ये मला असं दिसलं की माझ्या शरीरामध्ये माझ्या मिस्टरांची आत्मा आली. माझं पूर्ण शरीर असं जड पडलेलं होतं आणि खूप आरडाओरड माझ्या स्वप्नामध्ये चालू होती. पण तरी माझा आवाज असा फुटत नव्हता, जसं काहीच माझी बोलती पूर्ण बंद झालेली होती ताई. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज मला स्वप्नामध्ये म्हणतात की आठव मंत्र, आठव मंत्र, श्री स्वामी समर्थ म्हण. तारक मंत्र 2 वेळा म्हटला, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू झाला. स्वप्नामध्येच मी माझ्या घरामध्ये फिरत होती. उंबरट्याजवळ गेली तर तिथे बघते तर काय, दरवाजावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि हनुमानजींचा फोटो. मी तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत होती आणि मी स्वप्नामध्येच म्हटलं, श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही जर असणार तर नक्कीच मला माझ्या नवऱ्यासोबत भेटून द्या. अशी मी स्वप्नामध्ये महाराजांना म्हणत होती, तुमचं अस्तित्व आहे ना, मग माझा गेलेला नवरा मला एक वेळा नक्कीच दाखवा. ताई, तेवढ्यातच मला स्वप्नामध्ये दादा आणि श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी दिसले आणि माझा नवरा गेटामधनं आतमध्ये येत आहे हसत हसत. असं साक्षात मी स्वप्नामध्ये बघत होते ताई. आणि बस तेवढ्यात मला जाग आला. खरंच ताई, श्री स्वामी समर्थ महाराजांचं आज पण अस्तित्व आहे. कारण महाराज म्हणतात ना, हम गया नाही हम जिंदा आहे.
22 मे पासनं आजपर्यंत ताई मी ह्याच आशेवर जगत होती की नक्कीच माझा नवरा परत येईल आणि खरंच ताई माझी भाची मला भेटली आणि आशेची किरण मला मिळाली. माझा नवरा स्वप्नात मला दिसला आणि यूट्यूब चॅनलवरती नेहमीच अनुभव बघत असते. त्या अनुभवावरनं एकच वाटलं की आपला पण हा अनुभव ताई आपल्या चॅनलवर शेअर करावा. बघा या ताईंचा अनुभव या अनुभवावरनं एकच कळतं की ते काही संकटात असले तर श्री स्वामी समर्थ महाराज आज पण आपल्या भक्तांची उत्तरं स्वतः सोडवायला येतात. म्हणून घाबरू नका, जेव्हा पण एकटे राहतात ना स्वतःच्या मनाशी बोला आणि स्वामी समर्थ महाराजांशी बोला. खरंच महाराज जे उत्तरं कोणी तुम्हाला तुमच्या जवळचे नाही देऊ शकत ते उत्तर श्री स्वामी समर्थ महाराज देतात. मी माझ्या स्वतःच्या पण अनुभवावरनं सांगते. हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.